स्पायसअप रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज शेअर करणार आहे मी एक स्नॅक्स रेसिपी. ॲज अ पार्टी स्टार्टर किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून हा बेस्ट ऑप्शन आहे. तर अवघ्या 10 मिनिटात होणारे चीझी ब्रेड रोल आपण पाहूयात. यासाठी आपल्याला लागणार आहेत ब्रेडचे स्लाईस. 5-6 स्लाईस मी इथं घेतलेले आहेत. याच्या आपण कडा काढून घ्यायच्या आहेत. नाईफच्या साह्याने मी या कडा काढून घेत आहे. उरलेल्या ब्रेडपासून आणि कमीत कमी भाज्या वापरून आपण हा रोल बनवू शकतो. या ज्या कट केलेल्या कडा आहेत याचा तुम्ही ॲज अ ब्रेड क्रम म्हणून वापर करू शकता. ब्रेडच्या कडा मी काढून घेतलेल्या आहेत. आता आपण यासाठी स्टफिंग बघूयात. स्टफिंगसाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी उकडलेले बटाटे. हे बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालायचं आहे चिरलेला कांदा. 1 कांदा मी इथं चिरून घातलेला आहे. थोडीशी ढोबळी मिरची घातलेली आहे. आणि याच्यात घालणार आहे स्वीट कॉर्न. तुम्हाला यामध्ये गाजर, बीन्स किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या घालायच्या असतील तरीही तुम्ही घालू शकता. आणि बटाटा स्किप करायचा असेल तरी नुसत्या भाज्यांचं स्टफिंगही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आता यामध्ये घातलेले आहेत हिरव्या मिरीच्या बारीक चिरून. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आवडीप्रमाणे. आणि 1 चमचा ब्लॅक पेपर पावडर. थोडासा पावभाजी मसाला घातलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये गरम मसालासुद्धा घालू शकता. यामध्ये घातलेला आहे 1/2 चमचा चाट मसाला. आता यामध्ये घालायचं आपल्याला खिसलेलं चीज. हे प्रोसेस चीज मी घेतलेलं आहे. साधारण 1 वाटी खिसून घेतलेलं आहे चीज. तुम्ही यामध्ये मोझरेला चीज सुद्धा घालू शकता. आता याला मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. याला व्यवस्थित मिक्स करून आपण छोटे छोटे गोळे बनवणार आहोत. साधारण लांब आकाराचे आपण गोळे बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे सगळे गोळे मी बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला थोड्याशा पाण्यामध्ये 1 ब्रेड स्लाईस बुडवून घ्यायचा आहे. आणि तो हाताच्या सहाय्याने दाबून घ्यायचा आहे. याच्यातलं सगळं पाणी आपण काढून घ्यायचं आहे. त्याच्या कडा दाबून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपण जो स्टफिंगचा गोळा बनवलेला होता तो यामध्ये ठेवून त्याचा रोल बनवायचा आहे. सेम त्याच पद्धतीनं मी दुसरा ब्रेड पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे. त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये स्टफिंगचा गोळा आपण ठेवून घेणार आहोत. तो पण असं डायगोनली ठेवायचा आहे जेणेकरून गोळा पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. ब्रेड ओलसर असल्यामुळे तो चिकटला जातो. आपण जरा शेप देऊ तसा तो शेपही तयार होतो. बाकीचे रोल मी बनवून घेणार आहे. तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेले आहे. एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित तापवायचं आहे आपल्याला. त्याचं टेम्परेचर हे मीडियम टू हाय फ्लेमवर असायला हवं. जर आपण मंदाचेवरती हे ब्रेडचे रोल तळले तर ते तेल शोषून घेतात. त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरती याला आपण तळून घ्यायचं आहे. ब्रेड रोल थोडेसे सेट झाल्यानंतर आपण त्याला पलटून घेणार आहोत. हे रोल जर लगेच तळायचे नसतील तर 1 दिवसासाठी तुम्ही फ्रीजमध्ये हे स्टोअर करून ठेवू शकता.
सगळ्या बाजूनी छान एकसारखा कलर आल्यानंतर आपण याला काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने एकसारखा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे. आता दुसरे ब्रेड रोल मी तळून घेणार आहे. मस्तपैकी आपले सगळे रोल तळून झालेले आहेत. आता याला आपण सर्व्ह करून घेऊयात. डीप फ्राय करून सुद्धा हे रोल तेलकट वाटत नाहीयेत. तुम्ही बघू शकता आतलं स्टफिंग सुद्धा खूप यम्मी दिसत आहे. आता एक रोल मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे. कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही खाऊ शकता. मी तर सॉस घेतलेला आहे. बाहेरून क्रिस्पी, आतून अगदी चीजी आणि क्रीमी स्वीटकॉर्न आणि पोटॅटोचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूपच छान लागत आहे. लहानांनाच काय पण मोठ्यांनाही आवडतील असे हे ब्रेड रोल झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या कमेंट्स मला कळवा. स्पायसअप रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.